भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं 7 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे। आजपासून चौकशीला सुरुवातही केली जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या आंदोलनानं क्रीडा विश्वात खळबळ माजली होती, मात्र काल रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटू दरम्यान बैठक सुरू होती। या बैठकीत क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। यासोबतच कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली। ही समिती 4 आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे जोपर्यंत कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुस्ती संघटनेचं काम सुद्धा हीच समिती पाहणार आहे। त्याचप्रमाणे कुस्तीपटूंनी ज्यांच्यावर आरोपांची तोफ लागली आहे ते कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह तपास पूर्ण होईपर्यंत संघटनेच्या कामापासून दूर राहतील आणि समितीला तपासात पूर्णपणे सहकार्य करतील।